नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या माझ्या यूट्यूब चॅनलवर। आरोग्य विभाग भरती 2022 मध्ये विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तारखेचं अपडेट आपण बघणार आहोत। नवीन पदभरतीबद्दल स्वतः आरोग्यमंत्र्यांनी काय घोषणा केलेली आहे त्याबद्दलची सविस्तर माहिती पाहणार आहोत। त्यासाठी नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत राहा। तुम्ही जर टेलिग्राम चॅनल जॉईन नसेल केला तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की जॉईन करा। आरोग्य विभाग 122 प्रश्नपत्रिका संच महाराष्ट्रामध्ये सर्वत्र उपलब्ध झालेला आहे। याचं खास वैशिष्ट्य म्हणजे याच्यामध्ये आरोग्य विभागाच्या संपूर्ण तांत्रिक अभ्यासक्रमावर आधारित 1200 प्रश्नांचा समावेश आहे। 2012 पासून ते 2021 पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिकांचा समावेश देखील करण्यात आलेला आहे। स्मार्ट स्टडी नांदेड यांच्या मार्फत या ठिकाणी हे पुस्तक जे आहे ते पब्लिश करण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर त्यांचं मराठी शब्द संग्रह पुस्तक हे देखील आत्ताच्या भरतीसाठी तुम्ही रेफर करू शकता। जर तुम्हाला हे पुस्तक भेटत नसेल तर या 2 नंबरवरती कॉल करून देखील तुम्ही उपलब्ध करून घेऊ शकता। तर पहा, ही माहिती तुमच्या समोर ऑफिशियली या ठिकाणी ओपन झालेली आहे। महासंवाद माहिती व जनसंपर्क महासंचालन महाराष्ट्र शासनाचं ही अधिकृत वेबसाईट आहे जे की गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र मार्फत हँडल केलं जातं। तर पहा, ग्रामीण रुग्णालयातही मिळणार दातांवर उपचार, सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे। तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी पाहू शकता 17 मेची म्हणजे आज त्या तारखेची ही न्यूज आहे। या ठिकाणी काय काय माहिती आलेली आहे ते आपण बघणार आहोत पदभरतीबद्दलची। तर पहा, महाराष्ट्र राज्य दंत परिषद विद्यार्थी मित्रांनो, ती परिषद जी भरली होती त्यावेळेस या ठिकाणी पाहू शकता आरोग्य मंत्री यावेळी उपस्थित होते, त्याचबरोबर वैद्यकीय शिक्षण मंत्रीही उपस्थित होते। तर पदभरतीबद्दल काय माहिती दिली त्यांनी आपण बघूया सर्व सविस्तर न्यूज। पालकांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्व वयोगटातील रुग्णांसाठी दंत चिकित्सकांची सेवा या ठिकाणी आवश्यक असल्याने दंत चिकित्सक क्षेत्रातील विविध पदे भरण्याची कार्यवाही सुरू आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, दंत क्षेत्र चिकित्सक जे आहेत म्हणजे या ठिकाणी ग्रामीण विभागामध्ये आपण जसं ग्रुप सी मध्ये विद्यार्थी मित्रांनो याची डेंटलची जी पदं असतात ती देखील पदं आहेत विद्यार्थी मित्रांनो, ती देखील यावेळेस परीक्षेमध्ये पदं होती। तर ते या ठिकाणी म्हणतात की कार्यवाही या ठिकाणी सुरू आहे पदं भरण्यासंबंधीची। त्याचबरोबर ग्रामीण रुग्णालयांपर्यंत पदे निर्माण करण्याचे काम देखील सुरू आहे। आता ग्रामीण रुग्णालय जे असतात विद्यार्थी मित्रांनो, ती जिल्हा परिषद अंतर्गत या ठिकाणी जे पण विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी कर्मचारी असतात, जसं की आपली आता जिल्हा परिषदेची झडपीची ग्रुप सी ची जी विद्यार्थी मित्रांनो परीक्षा होणार आहे ती पदही विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी निर्माण करण्याचे काम सुरू आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे ग्रामीण रुग्णालयातीलही दातांवर उपचार मिळतील अशी माहिती जी आहे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज येथे दिलेली आहे। तर दंत चिकित्सक क्षेत्राला धोरण आखण्यासाठी दंत परिषदेने अभ्यास गटे शिफारसी शासन सादर कराव्यात, धोरणात्मक बदल झाल्यास या क्षेत्रात ऊर्जा व्यवस्था प्राप्त होईल असे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले। तर पहा, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे महाराष्ट्र राज्य दंत परिषदेचे कोविड दंत योद्धा पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले होते। यावेळी अध्यक्षस्थानी मंत्री राजेश टोपे तर पुरस्काराचे वितरण माननीय अमित देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले। व्यासपीठावर परिषदेचे अध्यक्ष ही सर्व माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये ती जे कोण उपस्थित होते त्यांनी ते सांगितलेलं आहे। त्यानंतर खाली आपण जर बघितलं विद्यार्थी मित्रांनो तर अजून त्यांनी पुढे पदभरतीची माहिती दिलेली आहे। तर पहा, मंत्री श्री टोपे म्हणाले दंत चिकित्सकांचे क्षेत्र मर्यादित असतानाही त्यांनी कोरोना काळात कोविड रुग्णांना सेवा दिली ही अतिशय स्तुत्य बाब आहे। ऑर्थोडेंटल आणि कॉस्मेटिक डेंटल या नवीन शाखा उदयास येत असून दंत क्षेत्रात आणखी संशोधन होणे गरजेचे आहे। लवकरच मोठी भरती या क्षेत्रात शासनामार्फत केली जाणार आहे। तर आपण पाहू शकता या ठिकाणी ही जी भरती आहे मोठी भरती या क्षेत्रामध्ये केली जाणार आहे। म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, ही गटक आणि ड ची पदामध्ये यांचा जो समावेश आहे दंत चिकित्सक असतील किंवा इतर जी पदं असतील ग्रुप सी ची ती सोडून विद्यार्थी मित्रांनो अजून या क्षेत्रामध्ये म्हणजे दंत चिकित्सक याच्यामध्ये अजून मोठी भरती जी आहे ती केली जाणार आहे। त्याबद्दल लवकरच आपल्याला जाहिराती या ठिकाणी पाहायला भेटतील किंवा जो निर्णय असणार आहे तो पाहायला भेटेल विद्यार्थी मित्रांनो आरोग्य विभागामार्फत। तर शहरात नाही तर ग्रामीण भागापर्यंत ही सेवा मिळावी यासाठी चेअर उपलब्ध करून दिली जाणार आहे आणि पदभरती केली जाणार आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ही जी आहे ती पदभरती केली जाणार आहे अशी माहिती त्यांच्या मार्फत देण्यात आलेली आहे। त्याचबरोबर पुढे त्यांनी विद्यार्थी मित्रांनो महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत दंतवैद्यांना सामावून घेण्यासाठी प्रयत्न करणार आहेत। तर इंडियन डेंटल असोसिएशन आणि काउन्सिलिंग आपल्या माध्यमातून सेवा वाढवाव्यात, डेंटल लॅब असिस्टंट या नवीन पदासाठी प्रमाणपत्र किंवा पदवी अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी कार्यक्रम तयार करावा, त्यासाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करेल असे मंत्री श्री टोपे यांनी सांगितले। तर बघा, नवीन पद देखील तयार केलं जाणार आहे याच्यामध्ये डेंटल लॅब असिस्टंट हे जे पद आहे नवीन पदासाठी प्रमाणपत्र आणि पदवी अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी या ठिकाणी कार्यक्रम तयार करावा असं सांगण्यात आलेलं आहे। पुढे मंत्री अमित देशमुख म्हणाले आहेत की कोरोना काळात दंतवैद्यांनी जे योगदान दिले ते कौतुकास्पद आहे, या क्षेत्रात आमूलाग्र बदलासह या क्षेत्रातील ऊर्जितावस्था प्राप्त करून देण्यासाठी शासन धोरणात्मक निर्णय घेईल, दंत परिषदेने महाराष्ट्र राज्य देशात दंत क्षेत्रात अग्रगण्य कसा ठरेल यासाठी अभ्यासात्मक अहवाल सादर करणे गरजेचं आहे। तर ही सर्व माहिती विद्यार्थी मित्रांनो आजच्या याच्यामध्ये दिलेली आहे त्यांनी, पाहू शकता आपण ऑफिशियली त्यांच्या वेबसाईटवर ही माहिती दिलेली आहे ज्याच्यामध्ये नवीन पद निर्माण केलं जाणार आहे आणि मोठी भरती या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो दंत विभागामध्ये केली जाईल आणि आहे ती पद भरण्याची कार्यवाही देखील सुरू आहे असं त्यांच्या मार्फत
अपडेट्स सांगण्यात आलेले आहे। तर तुमच्यासाठी आजची ही महत्त्वाचा अपडेट होतो। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रांपर्यंत। धन्यवाद।